नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. स्त्री ही कुटुंबाचा कणा. शिवानी एरकल. महिला सक्षमीकरण आणि आरोग्यावर महिलांना मार्गदर्शन. प्रयास व दादी नानी ग्रुपचा उपक्रम. स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. स्त्री मजबूत असेल तर कुटुंब देखील मजबूत बनते. प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम झाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन मोटिवेशनल स्पीकर कुमारी शिवानी एरकल यांनी केलंय. प्रयास व दादी नानी ग्रुपच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या आरोग्यावर घेण्यात आलेल्या व्याख्यानात एरकल बोलत होत्या. गुलमोर रोड येथील कमलाबाई नवले सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड, उपाध्यक्षा कविता धरंदले, सचिव ज्योत्ना कुलकर्णी, सल्लागार विद्या बडवे, संस्थापिका अलका मुंदडा, सचिव शकुंतला जाधव, खजिनदार मेघना मुनोत, छाया राजपूत, माया कोले, अनिता काळे, स्वाती गुंदेचा, हिरा शहापुरे, रजनी भंडारी, सुजाता पुजारी, शोभा कानडे, शशिकला झरेकर, आरती थोरात आदींसह महिला उपस्थित होत्या. प्रतिनिधी आझर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. नमस्कार, माझं नाव शिवानी रवींद्र एरकल. मी वाकोडे येथे राहते. आज मला प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी नानी ग्रुपमध्ये आज स्पेशली स्त्री सशक्तीकरणावरती बोलण्यासाठी बोलवलं होतं. माझा आजचा विषय होता स्त्रियांचं आरोग्य, स्त्रियांची लाईफस्टाईल आणि स्त्रियांच्या जीवनामध्ये कुठले कुठले चॅलेंजेस येतात आणि त्या कशा ओव्हरकम करतात, लाईफमध्ये कसे संकटं येतात आणि त्या संकटांशी त्या कसा सामना करतात, त्या प्रत्येक गोष्टीवरती आज मी बोलले. स्त्रियांचा आहार कसा असावा, स्त्रियांचे विचार कसे असावेत, त्यांनी बदलत्या काळामध्ये स्वतःला टाईम कसा दिला पाहिजे किंवा स्त्रियांनी आनंदी कसं राहिलं पाहिजे, स्त्रियांनी मजबूत कसं राहिलं पाहिजे, स्वतःला सांभाळून आपलं सासर आणि माहेर कसं मजबूत ठेवलं पाहिजे या विषयावरती आज मी बोलले. तसेच आपल्या भारतीय महिलांची कामगिरी याबद्दल सुद्धा मी बोलले. आपल्या सिंधुताई सपकाळ माई यांच्या जीवनावरून आपल्याला काय घेता येईल त्याबद्दल सुद्धा मी आज चर्चा केली. एकंदरीत माझा सांगण्याचा विषय हाच होता की स्त्रियांनी जर स्वतःवरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर एक स्त्री आपलं माहेर आणि सासर दोन्ही सुद्धा निरोगी बनवू शकते आणि आपल्या घराचा पाया म्हणजे स्त्री असते. जर स्त्री मजबूत असेल तर संपूर्ण घर मजबूत असेल. म्हणून माझा आज सांगण्याचा आज उद्देश हाच आहे की एका स्त्रीने स्वतः मजबूत राहिलं पाहिजे आणि आपल्या पूर्ण घराला मजबूत बनवलं पाहिजे. धन्यवाद. मी विद्या बडवे. प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुप ही आमची नेहमीप्रमाणे मीटिंग भरलेली आहे आणि त्यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये जे कायम वेगवेगळ्या विषयांवर स्त्रियांसाठी मार्गदर्शन परत्वे जे लेक्चर्स ठेवले जातात त्यामध्ये आज नगरच्या मान्यवर डॉक्टर युगंधरा मिसाळ ह्या आमच्याकडे आलेल्या आहेत, ज्या स्त्रियांच्या PCOD समस्या, स्थौल्य समस्या आणि हार्मोनल इम्बॅलन्सेस, चुकीची आहारशैली या माध्यमातून वाढत जाणारं जे चरबी आहे, मोटापा आहे, या सर्वावर चुकीचं काय, बरोबर काय आणि यासाठी तुम्ही कुठल्याही विकाराला सामोरं जायचं नसेल तर तुम्हाला होणाऱ्या गोष्टीकडे, अलतूफालतू गोष्टींकडे न जाता, हिचं तिचं न ऐकून प्रॉपर व्यक्तीने एज्युकेशन घेतलेल्या व्यक्तीकडे जाऊन त्या मुळाला कसा हात घाला की ज्यामुळे तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट दिली जाईल. कारण प्रत्येक वेळेला वाढणारं वजन हे वेगवेगळ्या विकारांचं सिमस्टन असतं आणि त्या सिमस्टनमध्ये जर त्याच्या मुळालाच हात घातला गेला नाही तर ही चरबी वाढतच राहते आणि ती पुढे जाऊन विविध विकारांना कारणीभूत ठरते. डॉक्टर मिसाळ ह्या BMS आणि MD आहेत. या विषयामध्ये त्यांनी गेली बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी 2022 त्यांना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन त्याच्या त्या विनर ठरलेल्या आहेत. त्या उत्तम नृत्यांगना आहेत. सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन स्त्रियांना अशा पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन करण्याचं त्या काम करतात. आज आमच्या स्त्रिया अत्यंत खुश आहे कारण स्त्रीचा नेहमी सौंदर्याबरोबर माझं वाढतं वजन किंवा माझी कृशता हा एक विषय असतो की ज्यामुळे त्यांच्या प्रेझेंटेशनला किंवा त्यांच्या निरोगी आयुष्याला बाधा येते. तर त्या संदर्भामध्ये त्यांच्या या विषयावर युगंधराताईंनी जे अमोल असं मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल आमच्या स्त्रिया अतिशय खुश आहेत आणि या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना मिळाल्यामुळे आता त्या अयोग्य ठिकाणी न जाता त्या गोष्टीचा अतिशय अभ्यासपूर्वक नीट विचार करतील. आणि अशा पद्धतीचे प्रयास ग्रुपला सततच उपक्रम राबवले जातात. आता एक अत्यंत लहान मुलगी इथे आलेली आहे प्रयास ग्रुपला आणि तिने अतिशय चांगल्या पद्धतीने एवढासा जीव पण जीवनाचा जो तिने अभ्यास केलेला आहे की एक स्त्री बलवान होण्यासाठी
तिचे लूज पॉइंट्स काय असतात, तिचं कुठे दुर्लक्ष होतं आणि तिने काय केलं गेलं पाहिजे. खरं म्हणजे त्या छोट्या बच्च्याच्या तोंडातून हे ऐकताना आश्चर्याबरोबर ऑडही वाटत होतं, पण तरीही तो तिचा अभ्यास आहे. त्यातून एक सक्षम आणि सुदृढ असे स्त्री समाजापुढे येत आहे की जी पुढे भविष्यामध्ये, आज तिचं वय लहान असलं तरी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानातून ती भविष्यामध्ये एक चांगली मार्गदर्शक होऊ शकते. त्यामुळे सर्वत्र आम्ही सगळ्या महिला तिचं कौतुक करून तिला ही संधी दिलेली आहे आणि अशा पद्धतीचे इथे कार्यक्रम राबवले गेलेले आहेत. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.